संपन्न होती है। खरं म्हणजे शासनाचा अतिशय महत्त्वाचा विभाग जो आहे हा महसूल विभाग आहे। शासनाच्या एकूण रेव्हेन्यूच्या 25% पेक्षा जास्त रेव्हेन्यू जो आहे या महसूल विभागाकडून येत असतो, त्यामुळे परिषद अतिशय महत्त्वाची आहे। 2 दिवसीय परिषद, याच्यामध्ये नवीन नवीन काही निर्णय येतील आणि ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचे असतील, त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो। मल्लिकार्जुन खरगेंनी असं म्हटलं की 2024 काँग्रेस आणि आघाडी यांचं सरकार येईल, काय वाटतं त्यांचं स्वप्न पूर्ण होईल? शेवटी बघा, या देशातील जनता आज या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्यावर एवढं प्रेम करते आहे आणि ज्यामुळे गेल्या 7-8 वर्षामध्ये या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचीवर नेऊन ठेवली की G20 सारखा कार्यक्रम जो आहे, G20ची परिषद जी आहे ती आपल्या देशात आपल्या प्रधानमंत्री मोदींच्या अध्यक्षतेखाली होते, आपल्या देशाला अध्यक्षपद मिळाले आणि जगामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेब आजच्या लोकप्रियतेमध्ये नंबर 1 आहे, हे कशाचं द्योतक आहे। त्यामुळे गेल्या 7-8 वर्षामध्ये गेल्या अनेक वर्षात या सरकारची अर्थव्यवस्था एवढ्या खालच्या पातळीवर गेली होती, 11-12 नंबरला ती 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम मोदी साहेबांनी केले, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम केले, सर्वसामान्य माणसाला मेन स्ट्रीममध्ये आणण्याचं काम केले। त्यामुळे शेवटी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक, आतापर्यंत सगळे विक्रम मोदी साहेब मूर्ती असा विश्वास आहे। संजय राऊतांनी जो आरोप केला एकनाथ श्रीकांत शिंदेवरती, काय वाटतं आता काय त्याच्यावर मी बोलणार? काय ते कोणाकोणावर आरोप करतात? न्याय व्यवस्थेवर, निवडणूक आयोगावर, आणखी कोणाकोणावर? त्याच्यात त्याच्यात मला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही। खरं म्हणजे आम्ही काम करतोय, आरोप करू द्या, आम्हाला आरोपाला कामाने उत्तर देऊ, माझी भूमिका आहे। शिवसेना पक्ष आणि याच्यामध्ये गृह विभाग पूर्णपणे चौकशी करेल, सखोल चौकशी करेल, असं कुणावरही खोटे नाटे आरोप करता येणार नाही। कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आमचं आहे कुणालाही, आणि सुरक्षेचा विषय जो आहे ती एक समिती असते, ती आढावा घेत असते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही दुजाभाव केलेला नाही। सरकारमध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांना त्यांचे न्याय हक्क, त्यांची सुरक्षा आमचं आहे, परंतु या प्रकरणाची देखील सखोल चौकशी गृह विभाग नाव आणि चिन्ह घेतलं, मात्र आता मातोश्री देखील घ्यायला निघालेत असा आरोप होतोय। लोकशाहीमध्ये मेरिटवर निर्णय होत असतो, बहुमताला मोठं महत्व असत आणि निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा मेरिटवर दिलेला आहे, त्याचा आपण विरोध केलेला आहे। आम्हाला कुठल्याही संपत्तीचा, आम्हाला कुणाची प्रॉपर्टीचा बिलकुल मोन आहे, आम्ही कुठलाही त्याच्यावर दावा केलेला नाही, करणारही नाही। सर पार्किंग पण